हरि ओम। मी अरुंधती विरा कुलकर्णी, कर्वे नगर उपासना केंद्र पुणे। आज मी जो आपल्याला अनुभव कथन करणार आहे तो माझ्या मुलीच्या लग्नासंबंधी आहे। दिनांक 18 जानेवारी 2020 साली माझ्या मुलीचे लग्न होते। त्यासाठी आम्ही सुचितदादांना आणि आईला आमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेलो होतो। सुचितदादांनी पत्रिका पाहून आशीर्वाद दिले आणि सांगितलं की मी आपलं आमंत्रण बापूंपर्यंत पोहोचवतो। मला खूप आनंद झाला। ठरल्याप्रमाणे लग्न व्यवस्थित पार पडले। आता सांगायचं म्हणजे या लग्नासाठी माझ्या पतींचे मित्र जे बापूंकडेच आहेत, विजय सिंह पुढे, यांना मी आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी आधी नक्की येणार असल्याचा मला मेसेज दिला होता। पण नंतर त्यांचा मेसेज आला की मी येणार नाही, एवढंच मला मुलीने सांगितलं की आई काका येणार नाहीये। आणि त्या सुमारास म्हणजे लग्नाला माझ्या मुलीची मैत्रीण अनुषा येणार असल्याचं मुलगी मला वारंवार सांगत होती, पण मी तिला बघितलं नव्हतं। आणि मग नंतर जेव्हा लग्न पार पडलं तेव्हा मी विजय सिंह पुढे यांचा मेसेज पूर्ण वाचला। त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की वहिनी, मला इंदोरला म्हणून संकीर्तनाला जावं लागलं म्हणून मी लग्नाला येऊ शकलो नाही, पण वहिनी बापू लग्नाला नक्की येतील, हा त्यांनी मेसेज आधीच दिला होता पण तो मी वाचला नव्हता। हा मी मेसेज लग्नानंतर वाचला आणि बापू लग्नाला नक्कीच येतील हे वाक्य मी ऐकलं म्हणजे वाचलं आणि मग मला एकदम लग्नाच्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला की जो माझ्या स्मृतीतून पूर्णपणे गेला होता। त्या दिवशी लग्न लागल्यानंतर माझ्याजवळ माझे नाते काही 2-3 नातेवाईक जवळ आले, पण आता ते कोण होते याची पण मला बापूंनी बोलते विस्मृती केली होती आणि मला म्हणाले की गृहस्थ कोण आहेत ते आम्हाला माहिती नाहीये आणि ते काय म्हणतात ते आम्हाला कळत नाही। मग मी त्यांना विचारलं आपण कोण, ते म्हणाले की मी अनिशाकडून आलो आहे। आणि मी त्याच्याच पूर्वी मुलीने मला सांगितलं होतं की अनुषा मैत्रीण येणार आहे, तर मला वाटलं की त्याच्या संबंधित असेल म्हणून मी त्यांना म्हटलं, त्या गृहस्थांना म्हटलं की तुम्ही अनुषाच्या कडून आल्या आहात का, ते गृहस्थ म्हणाले नाही। मग मी परत त्यांना विचारलं मग कोण तुम्ही, माझ्या मुलीच्या ऑफिसमध्ये होतात का, कॉलेजमध्ये होतात का, ते म्हणाले नाही। मग मी त्यांना म्हटलं की मला तुमची काहीच ओळख कळत नाहीये, म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाहीये, ते म्हणाले पण मी मात्र मुलीला आणि मुलीच्या आईला चांगला ओळखतो। मग मी त्यांना म्हटलं की मीच मुलीची आई आहे आणि एवढं मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि एक शब्द उच्चारून ते निघून गेले। तो शब्द कुठला ते मला तेव्हा कळलं नाही, फक्त त्यातलं ख हे अक्षर मला ऐकवलं आणि मी तो विसरून गेलो। आणि जेव्हा मी हे आठवायला लागले तेव्हा मला एकदम हनुमत कवचाची आठवण आली आणि हनुमत कवचामधून तो खटवांग शब्द मी जेव्हा उच्चारला तेव्हा मला क्लिक झालं की त्या गृहस्थांनी खटवांग हा शब्द उच्चारला होता, तो मला तेव्हा कळलेला नव्हता। आणि खटवांग शब्द उच्चारल्यावर मला खूण पडली की जेव्हा आम्ही हनुमत कवच बापूंनी सांगितलं होतं 16-17 साली तेव्हा पाठ करत होतो मी आणि माझे पती, तेव्हा आम्ही एकमेकांचं पाठांतर घेताना आम्ही खटवांग या शब्दालाच अडत होतो आणि त्यामुळे मला ती खूण पटली की ते गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून माझे बापूच होते। आता बापूरायांकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी, बापूराय आता पाठीशी असल्यामुळे आता कुठल्याही संकटाची भीती नाही, कुठल्याही सुखाची आता इच्छा नाही, बापूंमुळे पूर्णपणे तृप्त झालेले आहे। त्यांचे असेच आशीर्वाद सगळ्यांच्या, माझ्या मुलांच्या मुलीच्या पाठीशी असावेत आणि सगळ्या श्रद्धावानांच्या पाठीशी असावेत एवढी त्याच्या चरणी माझी प्रार्थना आहे। हरिओम श्रीराम।